रात्रीची वेळ होती. आपली एसटी वैभववाडी एसटी स्टँडमधून पुढच्या प्रवासासाठी निघण्यास तयार होती. स्टँडवर एका माणसाने ट्रान्झिस्टरवर म्हणजे रेडिओवर मंद आवाजात गाणी लावली होती. काही प्रवासी त्याच्या भोवती जमले होते आणि आकाशात भलं मोठं सप्तर्षी नक्षत्र अगदी स्पष्ट दिसत होतं. आपली एसटी स्टँडमधून बाहेर पडण्यासाठी निघाली. इतक्यात एसटीच्या दरवाजावर बाहेरून कोणाची तरी थाप पडली आणि मास्तरांनी ड्रायव्हर दादांना घंटी मारून एसटी थांबवायला सांगितली. जशी एसटी थांबली, 25 दोन युवक श्रीकांत आणि गणेश एसटीमध्ये शिरले. हिरवे आणि सफेद पट्टे असलेला टी शर्ट, खाकी हाफ पॅन्ट आणि पायात निळ्या पट्ट्यांच्या रबरी स्लीपर असा गण्याचा एकंदरीत पेहराव होता. तर श्रीकांतने जांभळा रंगाचा हाफ शर्ट आणि निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातली होती आणि पायात बाटाचे सँडल होते. एसटी मध्येच थांबवल्यामुळे मास्तर थोडे वैतागले होते. अरे बाबांनो, जरा वेळेवर येत जा एसटी पकडायला, मास्तर वैतागून म्हणाले. स्वाभाविकच थोडी बाचाबाची झाल्यानंतर मास्तरांनी गणाला एसटीची तिकीटं दिली. मास्तरही त्यांच्या सीटवर जाऊन बसले. गण्या आणि श्रीकांत पण मागच्या सीटवर येऊन बसले. एसटी मजल दर मजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला. सुरुवातीला रस्त्याला थोडीफार लोक इथे तिथे दिसत होती, पण काही वेळाने जेव्हा एसटी पिंपळवाडीजवळ आली, एखाद दुसरा वाटसरू नजरेस पडत होता. आणि जेव्हा एसटी पिंपळवाडीच्या तिठ्याजवळ आली, त्या तिठ्यावर संपूर्ण शुकशुकाट होता. ती तिठ्याची जागा पाहून श्रीकांत म्हणाला, गण्या, या ठिकाणी एवढा शुकशुकाट का आहे रे? अजून तर मध्यरात्रीचे 12 पण वाजलेले नाहीत. तसा गण्या म्हणाला, अरे हे तुमच्या शहरासारखं नाही की लोक 12 फिरत बसतील. गावात लवकरच शुकशुकाट होतो. हे ऐकून श्रीकांतचं समाधान झालं नाही आणि तो म्हणाला, तसं नाही रे, ती जागा जरा जास्तच एकाकी आणि तितकीच रहस्यमय वाटत होती. म्हणून विचारलं. तसा गण्या म्हणाला, अरे ती तिठ्याची जागा होती, तिठ्याची. श्रीकांत म्हणाला, तिठा म्हणजे? गण्या म्हणाला, जिथे 3 रस्ते एकत्र मिळतात ती जागा म्हणजे तिठा. श्रीकांत म्हणाला, तुला काही अनुभव आलाय का कधी तिठ्याचा? तसा गण्या म्हणाला, ऐकायचं तुला? श्रीकांत हो म्हणाला. गण्याने एक दृष्टिक्षेप खिडकी बाहेर टाकला आणि तो सांगू लागला. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सालाबादप्रमाणे आपल्या गावात भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, पण त्यावर्षी कार्यक्रमासाठी बाहेरच्या गावातून काही मंडळींना आमंत्रित केलं गेलं होतं. गावच्या सहाणेवर कार्यक्रम करण्याचं ठरलं. मंडप वगैरे घातला गेला, माईक लाऊडस्पीकर हॅलोजन लाईट सगळी सोय झाली, पण कार्यक्रमाची जागा थोडी उंचीवर असल्यामुळे आणि गावचे रस्ते चिंचोळे असल्यामुळे त्या भजनी मंडळींना त्यांची मिनी बस कार्यक्रमाच्या ठिकाणी आणणं शक्य नव्हतं आणि ते वाहन गावाबाहेर ठेवूनच संध्याकाळी ती मंडळी आपल्या गावात हजर झाली. माझा मित्र किरण त्या भजनी बुवांना बघून मला म्हणाला, बरं झालं बुवांनी बस गावाबाहेरच लावली,
नाहीतर एक दोन घरांची कावलं नक्कीच घेऊन गेले असते. काय समजलास? मी म्हटलं, आता जरा तोंड बंद ठेव किरण, निदान पाहुण्यांसमोर तरी. आणि आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायला आणि कार्यक्रम पाहायला आबालवृद्ध ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मंडप खचून भरला होता. अर्थात मध्यंतरानंतर गाव जेवणही तिथेच होतं. जेवणं वगैरे झाली आणि उत्तरार्धाच्या कीर्तनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. अगदी मध्यरात्र होईपर्यंत भजन कीर्तनाचा कार्यक्रम अगदी जल्लोषात सुरू होता. मृदुंगाचा आवाज लांब लांबपर्यंत घुमत होता. शेवटी रात्री 1 वाजता कार्यक्रमाचा समारोप झाला. मंडपातले हॅलोजन बंद करण्यात आले. सगळे ग्रामस्थ आपापल्या घरी जायला निघाले. मानपान घेऊन भजनी मंडळीही निघाली. तसे आमचे सरपंच म्हणाले, अरे कोणीतरी सोडून या त्यांना वेशीपर्यंत. तसे मी आणि माझा मित्र किरण आणि अजून 2-3 ग्रामस्थ भजनी मंडळींबरोबर गावच्या वेशीकडे जायला निघालो. विजरीच्या प्रकाशात फक्त समोरचा तेवढा रस्ता दिसत होता. त्यात भजनी बुवांची बडबड सुरूच होती. ते सांगत होते, संध्याकाळी जेव्हा आम्ही आमची बस गावाबाहेर लावत होतो तेव्हा एक खुळचट म्हातारा आम्हाला तिथे आमचे वाहन उभे करू देत नव्हता. मी पण म्हटलं, कशी उभी नाही करू देत बस आम्हाला, बघतोच मी. आणि आम्ही बस तिथेच ठेवून तुमच्या गावात आलो. मी म्हटलं, जाऊ दे हो, असे भेटतात कोणी कोणी विक्षिप्त. सुमारे 15 मिनिटं चालल्यानंतर आम्ही गावच्या हद्दीजवळ आलो. भजनी मंडळातले मुख्य बुवा म्हणाले, इथेच थोडी पुढे लावली आहे बस. आम्ही अजून थोडं चालत अंदाजाने त्या जागी गेलो. मुख्य बुवा म्हणाले, अरे बाळा जरा इथे प्रकाश टाकतोस का विजेरीचा. तशी मी विजेरी ते सांगतील तिथे फिरवली. पण त्यांना त्यांची बस कुठेच दिसत नव्हती. आम्ही अजून थोडं पुढे जाऊन पाहून आलो पण ते वाहन कुठेच दिसत नव्हतं. बुवा, नक्की इथेच ठेवलेली ना गाडी? मी म्हटलं. बुवा काहीच बोलेनात. बुवांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. बुवा तोंडातनं एक शब्द देखील काढत नव्हते. गाडी नाहीशी झाली बघून बुवा रडकुंडीला आले. आता काय करावं काहीच सुचेना. आम्ही बुवांना धीर दिला आणि त्या रात्री त्या भजनी मंडळींची राहायची सोय गावातच केली. सकाळी पुन्हा भजनी मंडळींबरोबर मी आणि माझा मित्र किरण वाहन शोधायला गावच्या हद्दीपासून थोडं पुढे गेलो. आणि काय आश्चर्य, तिथे एक बस उभी होती. मी बुवांना विचारलं, बुवा हीच काय तुमची बस? आणि बुवा म्हणाले, हो हीच आमची बस. भजनी मंडळींचा जीव भांड्यात पडला. केलेल्या सहकार्याबद्दल आमचे आभार मानून ते त्यांच्या बसमध्ये बसले आणि त्यांच्या गावाला निघाले. आम्हीही हात उंचावून त्यांना निरोप देऊ लागलो. बस लांब जात जात दिसेनाशी झाली. इतक्यात कुठून तरी एक वयस्कर घोंगडी घेतलेले जीर्ण कपड्यातील वृद्ध आजोबा काठी टेकत टेकत आमच्या जवळ येऊन थांबले. त्यांच्या गळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या माळा दिसत होत्या. ते जवळ आले आणि पुटपुटले. तिठ्यावर का कोणी गाडी ठेवतं असं म्हणून आमच्या मागच्या बाजूला निघून गेले. मी म्हटलं, तिठा इथे कुठे आहे तिठा? इतक्यात जोराचा वारा सुटला. रस्त्यावरचा पालापाचोळा हवेत उडाला. आम्ही डोळे पटकन मिटून घेतले. काही सेकंदात वारा थांबला. पालापाचोळा पुन्हा खाली बसला. आणि बघतो तर 2 रस्त्यांना जोडणारा रानातल्या बाजूला जाणारा एक 3रा कच्चा रस्ता हळूहळू दृष्टीस पडू लागला. म्हणजे खरंच तिथे तिठा होता जिथे आम्ही उभे होतो. योगायोगाने ती तिठ्याचीच जागा होती. म्हणजे ते विक्षिप्त घोंगडीवाले आजोबा जे बोलले त्यात तथ्य होतं. मी पटकन मागे वळून पाहिलं पण आता ते घोंगडीवाले आजोबा कुठेच दिसत नव्हते. आता मात्र किरण आणि मी तिथून पटापट निघालो. पण ती बस रात्री आम्हाला कोणालाच कशी दिसली नाही. खरंच बस तिथे नव्हती
की बस तिथे होती पण आपली सगळ्यांची नजरबंदी झाली होती। अशा एक ना अनेक प्रश्नावर चर्चा करत किरण आणि मी गावात परतलो। त्या दिवशी झालेल्या घटनाक्रमाचा विचार करत मी आमच्या घराच्या ओटीवर बसलो होतो। इतक्यात माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला आणि आदल्या रात्री भजनीबुवांनी सांगितलेला प्रसंग आठवला की त्यांना एक खुळसट म्हातारा भेटलेला जो त्यांना वाहन तिथे ठेवण्यास मज्जाव करत होता। याचा अर्थ सकाळी आम्हाला तिठ्यावर भेटलेला जीर्ण कपड्यातला घोंगडी घेतलेला विक्षिप्त इसमही कदाचित तोच होता, पण तो आला कुठून आणि कुठे गेला हे आम्हाला कधी समजलं नाही आणि तो कधी परत आम्हाला दिसलाही नाही। असं म्हणून गण्या गोष्ट सांगायचा थांबला। आपली एसटी एका वळणावर आली। इतक्यात ड्रायव्हर दादांनी करकचून ब्रेक दाबला आणि मास्तर खिडकीतून कोणाला तरी अरे रस्त्याच्या मध्ये काय येतोस रे म्हणत होते। इतक्यात आमचं लक्षही खिडकीबाहेर गेलं। निर्मनुष्य रस्त्याच्या कडेला असलेल्या पायवाटेने सुकलेल्या गवतातून घोंगडी घेतलेला वयस्कर इसम काठी टेकत रस्ता ओलांडून पलीकडे चालला होता। एसटी जशी त्याला समांतर जाऊ लागली त्यांनी पटकन मान वळवून आमच्याकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला। तो इसम तोच घोंगडीवाला विक्षिप्त म्हातारा वाटत होता।